नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्त्वाची बातमी आजच्या लोकमत पेपरला होती तुम्हाला हिडिंगला दिसतच असेल की परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते हायकोर्ट म्हणजे कोर्टानं हा एक निर्णय दिलेला आहे की बाबा परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना आता धडा शिकवा आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते ही बातमी आपण संपूर्ण नीट डिटेल्समध्ये बघणार आहोत तुम्ही खरंच विद्यार्थी असाल कुठलेही विद्यार्थी असाल म्हणजे आता आठवी नववी दहावी प्राथमिकचे विद्यार्थी असाल बारावीचे विद्यार्थी असाल कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतात असाल म्हणजे एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे कोर्टाचा निर्णय काय आहे तो आपण आपल्या या बातमीमध्ये पाहणार आहोत पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो तर जाऊयात पुढे बघा मित्रांनो बातमी काय आहे या ठिकाणी बघा पहिल्या पॅरॅग्राफमध्ये काय दिलं आहे परीक्षांमध्ये कॉपी आणि फसवणूक करणे हे प्लेगच्या साथीसारखे आहे ज्यामध्ये समाज आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते असे अयोग्य मार्ग वापरणाऱ्यांना जड हाताने धडा शिकवला पाहिजे असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले म्हणजे परीक्षामध्ये जी काही कॉपी केली जाते किंवा के फसवणूक केली जाते हे एका प्लेगच्या साथीसारखं आहे म्हणजे कुठलाही एखादा मोठा आजार असेल त्याच्या साथीसारखं आहे हे आणि ज्याच्यामुळे समाज व्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त होऊ शकते कॉपी करून पास झालेल्या मुलांमध्ये क्वालिटी नसते असं म्हणणं या ठिकाणी कोर्टाचं आहे बघा या ठिकाणी पुढे अजून काय म्हटलं गेलेलं आहे की देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण व्यवस्थेची अखंडता अतुलनीय असायला हवी असे निरीक्षण नोंदवत मुख्य न्यायाधीश सचिन सतीशचंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले की जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडू शकत नाही म्हणजे जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा वापर करून चुकीच्या मार्गाचा वापर करून परीक्षेत पास होतात ते विद्यार्थी राष्ट्र घडू शकत नाही आणि हे राष्ट्राच्या हिताचं नाही आहे या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडली होती म्हणजे काही विद्यार्थ्यांनी काय केलं होतं प्रश्नपत्रिका फोडलीसुद्धा होती म्हणजे काही काही विद्यार्थी प्रश्नपत्रिका फोडतात सुद्धा परीक्षेमध्ये याचं त्याचं बघून कॉपी करतात काही चीट्स नेतात गाईड्स नेतात वर्गामध्ये सुद्धा पेपर चालू असताना ओके बघा गोपनीयता राखायला सांगितले कुठल्या बाबतीमध्ये म्हणजे म्हणजे हायकोर्ट अजून काय म्हणत आहे की प्रश्नपत्रिका तयार करणे करणारे विद्यार्थी किंवा पर्यवेक्षक असोत सर्व संबंधितांनी निर्दोष वर्तन करणे गोपनीयता राखणे गरजेचे आहे अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली न्यायालयाने अपील फेटाळून लावले न्यायालयाने अपील फेटाळून लावले आणि एकल न्यायाधीशांच्या आदेशाला कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे सांगितले ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या परंतु परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना येत्या काळामध्ये मोठा धडा शिकणे शिकवला शिक्ण। जाण्याची शक्यता आहे त्यामुळं येत्या काळामध्ये मित्रांनो आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाच्या आणि स्वतःच्या जीवावरती आपण परीक्षा पास झालं पाहिजे कॉप्या करून आपण मार्क मिळतील आपल्याला परंतु आपण काय शिकलो हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे मार्कांपेक्षा तुम्ही काय शिकलात तुमच्या या शैक्षणिक वर्षामध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामुळे कॉप्या वगैरे करण्याच्या भानगडीत नका पडू येत्या काळामध्ये अतिशय कडक असे निर्णय घेतले जाऊ शकतात कॉपीच्या संदर्भात ठीक आहे मित्रांनो तर ही बातमी तुम्हाला काय कशी वाटली या बातमीच्या बातमीमध्ये जो काही कोर्टाने निर्णय घेतलेला आहे त्यासंदर्भात तुमचं मत काय आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना